सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा वेगळा केलायस ना? अगं केलाय की सुका कचरा वल्ला कचरा दोन्ही बी अलग अलग केलेत बघ. बघायचं विश्वास नाही बसायचा. बघितलं ग वल्ला कचरा गांडूळ खड्ड्यात, सुका कचरा कंपोस्ट खड्ड्यात, पाठ मी केलंय. पाठ करून उपयोगाचं नाही, ते नियमितपणे हातून घडायलाही हवं. निर्मळ तू माझी लेख नाहीस ग, सासूच तू माझी. लगीन झाल्यावर काय होणार आहे तुझा कोणास ठाऊक. लग्न करणार कोण आहे? हो मी ठेवते तुला इथे कायमची. आई असं गो काय म्हणते? बापरे काय ग बहिणाबाई, लग्न का करणार नाही म्हणतो मी? एवढं सुंदर आणि स्वच्छ गाव सोडून जायचं कसं? आपलं गाव स्वच्छता अभियानातलं पुरस्कार विजेता गाव आहे अशी सोडते होय रे. ऐकलं का आई? ऐकते. म्हणजे गावातलाच कोणीतरी स्वच्छता स्वयंसेवक बघितला दिसतोय बहिणाबाईंनी. कोण येतो? कोणीतरी कोणीतरी. असं अजिबात नाही बरं का? असं नाहीये का? नाही. हे मग मी बघू? गरज नाही. तू आधी उठ आणि तुझ्या कामाला जा. तो गोठ्यातला कचरा जो आहे ना तो जाऊन शेणकत खड्ड्यात टाक. आधी उठ. आत्ताच आलो, तुझं लक्ष नव्हतं. माफ करा. अगं माफी कसली त्यात, आपण देवपूजा करताना इकडे तिकडे पाहतो का? नाही ना. हे बघ स्वच्छता राखणं देखील देवपूजेसारखंच आहे. अगदी खरंय. तुम्ही सांगितलेली गोष्ट नीट लक्षात आहे माझ्या. गांधीजी म्हणायचे की स्वच्छता म्हणजे देवपूजाच होय. खरंय खरंय. हे बघ कार्यक्रमाचं तुझ्या लक्षात आहे ना, जरा लवकरच ये म्हणजे काय तयारीत मदत होईल तुझी. चांगली तासभर आधी ये. झालं? नमस्कार नमस्कार नमस्कार. तर गावकरी मंडळीनो, संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानाचं पहिलं बक्षीस आपल्या गावाला मिळालं. सर्वांचं सहकार्य होतं म्हणून हा मान आपल्या गावाला लाभला. तेव्हा तुमचं कौतुक करण्याकरता, तुम्हाला अभिनंदन करण्याकरता आपण हा आनंद मेळावा योजला आहे. गावाला मिळालेलं बक्षीस म्हणजे ढाल व रोख पैसे हे गेल्या महिन्यात आपण जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये घेतलेच. तेव्हा आज, खास करून आज, ज्या ज्या कार्यकर्त्याने ह्या अभियानात सर्वात जास्त कष्ट केले, जीवाचं रान केलं, त्यांचं कौतुक करण्याकरता आपण इथे एकत्रित झालो. ग्रामपंचायतीच्या निवड समितीने निवडलेली नावं वाचली जातील. ज्यांची ज्यांची नावं वाचली जातील त्यांनी पुढे यावं आणि सत्कार स्वीकारावा. यानंतरचं नाव आहे आपल्या अभियानातील सर्वोत्कृष्ट स्वयंसेविक म्हणजे निर्मला सदानंद जाधव. गावकरी मंडळीनो, या कार्यकर्त्यांचं मी अगदी मनापासून कौतुक करतो. माझ्या मते तर ते म्हणजे स्वच्छता दूत आहेत आणि स्वच्छता दूत म्हणजे विकास दूत. तेव्हा आपल्या गावाप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या गावात देखील हा स्वच्छतेचा संदेश आपल्या या दूतांच्याच हातून पसरावा अशी माझी शुभेच्छा आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. एक मिनिट. सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने निर्मलाताई दोन शब्द बोलते. सरपंच काका आणि माझ्या गावातल्या बंधू भगिनींनो, आपापली घरं स्वच्छ करायची जबाबदारी गावातल्या प्रत्येक मंडळींनी स्वीकारली आहे, तशी सवयही लावून घेतलेली आहे. पण त्याबरोबरीनं आपण आपल्या गाव सफाईचाही विचार करायला हवा, नाही का? तुम्हा सगळ्यांना मी एक गंमत सांगते. स्वच्छतेचं हे वेड मला अगदी लहानपणापासूनच लागलं. आपल्या गावातल्या देवळात एकदा सांगलीकर बुवांचं कीर्तन झालं होतं आणि ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना आठवतही असेल मला वाटतं. सांगलीकर बुवांनी नरकासूर ह्या विषयावर आख्यान दिलं होतं. त्यांचे ते शब्द अजूनही माझ्या कानात घुमत आहे. मंडळी, आपण आज इथे
नरक चतुर्दशी, नरक चतुर्दशी हे काय आहे, त्याचं महात्म्य काय, त्या दिवसाला नरक चतुर्दशीच असे का म्हणतात? श्री कृष्ण परमात्म्याने नरकासुराचा वध केला. हा नरकासूर म्हणजे नेमकं काय, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी जे काही आहे तेथे जमलेलो आहोत. नरकासूर हा एक नरभक्षक, भयंकर क्रूर असा महाभयंकर राक्षस, राक्षस. नरक म्हणजे घाण आणि नरकासूर म्हणजे घाणीचा राक्षस. याच नरकासुराला असे वरदान होते की जोपर्यंत कुणी स्त्री त्याच्या मृत्यूचे कारण ठरणार नाही तोपर्यंत त्याला मृत्यू येणार नाही, त्याचा कुणीही वध करू शकणार नाही. यामुळेच नरकासुराच्या वधासाठी प्रत्यक्ष श्रीकृष्णाला सुद्धा सत्यभामेची मदत घ्यावी लागली. सत्यभामेच्या मुळे जे काही आहे ते नरकासुराचा वध झालेला आहे, म्हणजेच घाणीचा नायनाट झालेला आहे. म्हणून स्त्री ही नेहमीच घाणीच्या निर्मूलनासाठी अग्रणी राहिली आहे, स्वच्छतेसाठी अग्रही राहिली आहे. आजच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराला मारले म्हणजेच यातून आपण काय घ्यायचं? घाणीचा नायनाट करा, अस्वच्छतेला थारा देऊ नका. म्हणून या नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण भगवंताच्या चरणी सगळेजण प्रतिज्ञा करूया. देवा स्वच्छतेचा मी घेईल वसा, पाळीत राहील आयुष्यभर. मला आज तुमच्या सगळ्यांकडून एक कबुली हवी आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आपण आपला सामुदायिक गाव सफाईचा कार्यक्रम करायचा, आहात कबूल? छान छान. ठीक आहे, तर मग येत्या रविवारी आपण आपला पहिला सामुदायिक गाव सफाईचा कार्यक्रम करायचा. हजारो अखंड करीती जागो जागी कचरा, कितीही उचला तरी तयाचा मुळी न होई निचरा. हजारो अखंड करीती जागो जागी कचरा, कितीही उचला तरी तयाचा मुळी न होई निचरा. किती ढिगारे कुजत राहती कुणी न त्यांना वाली. घ्या झाडू घ्या खराटे घ्या पावडी हमेली, कचरा अंधाडीशी लढण्यागीच आयुधे आपली. कचरा अंधाडीशी लढण्यागीच आयुधे आपली. आता उद्यापासनं तुमच्या अंगण तुम्ही स्वच्छ साफ करायचं बरं का? हा चला रे, पंचायतीत जायचं, चला या, चले बाळा लवकर. पाठी नाही, गावात सफाई मोहीम चालू आहे, जरा जातीने लक्ष द्या तुम्ही. आता मी तिथेच जाते. मी जरा हे चेक करतो, काय नंबर आहे? देसाई साहेब, सरपंच साहेब, येऊ का आत? अरे कोण आबा, आमच्या गावी ये ये ये. काय आज आमच्या गावी खास काय विशेष? अगदी खास विशेष असेल तरच यायचं का? फक्त मित्राला भेटायला नाही येऊ शकत? अरे का नाही, का नाही, म्हणजे मला भेटायला आलास तू आज? तर
चांगलं झालं. काय हरकत नाही ना. नाही काका, सगळी सामान तिथे ठेवा. नमस्कार सरपंच काका. ये ये ये. नमस्ते नमस्ते. ये आज गाव सफाईचा कार्यक्रम फार सुरेख झालाय बरं का, आणि ह्या मंडळींनी फार सुरेख सहकार्य दिले. अगं तुझा पुढाकार असल्यावर मला काळजी कसली. अगं ओळख करून देते बघ. आबा ही निर्मला, आमच्या गावातली सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक. आणि निर्मला हे आबा, आबा चांदेकर माझे जुने मित्र. आपल्या शेजारच ते आपल्या जिल्ह्यातलं गाव आहे गोळेगाव, तिथे राहतात. निघतेस सर्व काम झाली. काय बघतोस काय थोडी चुणचुणीत आहे पोरगी. मग सून करून घेतोस. अगदी माझ्या मनातलं बोललास. आमच्या शेखरला छान शोभून दिसेल बायको. मग तू जर म्हणत असशील ना तर आज तिच्या आईशी बोलणी करतो. अरे पण आधी मला शेखरशी बोलायला नको का. काल उमराळ्याला गेलो होतो, तिथे एक मुलगी बघितली. आपल्या शेखरसाठी फार छान मुलगी आहे. तुला काय वाटत. मी काय सांगणार, ती मुलगी काळी आहे का गोरी आहे हे सुद्धा पाहिलेलं नाहीये मी. हो पण मला खात्री आहे तुला नक्की आवडेल. मला आवडून काय उपयोग का. शेखरला आवडली पाहिजे ना. हो तेही खरंच. काय आवडायला पाहिजे मला. मुलगी रे. अरे तुझं आता लग्नाचं वय झालंय ना. अग आई बाबा अगोदर त्या मीराचं लग्न करा ना, नंतर माझं आहेस की. दादा तू काही माझ्या लग्नाची काळजी करू नको. माझ्या लग्नाला अजून खूप वेळ कळलं. ए वेडा बाई, आता 18 वर्षाची गोडी झालीस ना. सरकारी कायद्याप्रमाणे तुझं लग्नाचं वय झालंय. अहो महाराजा, 18 वर्ष पूर्ण होण्याआधी मुलीचं लग्न करायचं नाही असा कायदा आहे. पण 18 वर्ष पूर्ण झाल्यावर लगेच मुलीचं लग्न करायला पाहिजे अशी काही सक्ती केलेली नाहीये. ए चुप. हे पा, तुमच्या दोघांचा वाद राहू दे. शेखर मी तुला विचारतोय. मी काल उमराळ्याला गेलो होतो देसाई सरपंचांच्याकडे, तिथे एक मुलगी बघितली. सदभाऊ जाधवांची मुलगी निर्मला. खूप छान वाटली मला, चुणचुणीत आहे. मला सून म्हणून पसंत आहे. तू पण एकदा बघून घे तिला. निर्मला बाबा, आता तुम्ही पाहिलीच आहे तर मग मी पाहिजे काय करत. अरे पण तू बघ आणि ठरव काय ते. काय तशी मी एकदा पाहिली तिला. तशी तशी म्हणजे कशी. ए तू गप ग. ती गप्प राहील रे, पण तिला कुठे पाहिलंस हे तरी सांग. गेल्या महिन्यात मी बक्षीस समारंभासाठी जिल्ह्याच्या गावी गेलो होतो ना. कुठला बक्षीस समारंभ रे. अगं संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा बक्षीस समारंभ. तर त्यावेळी त्यांच्या गावाला मिळालेली ढाल घेण्यासाठी सरपंचासोबत ती सुद्धा आली होती. अच्छा, म्हणजे अशी भानगड आहे काय. ए तू चुप, खूप बोलायला लागली हा आजकाली. आई खूप निर्मळे. अगं येडी काय तू गप की ग मारीन की मी ग. अशी काय करते ग तू. हा एवढी मोठी झाली तरी अक्कल नाही घोडी. ए अशी काय कर सारखी रागवतेस. अरे एकदा ठरव लहान की मोठी. अगं बाई लग्न करून सासरी जाय एवढी मोठी नाही झालीस तू. तू माझं लग्न म्हणून ठरवलंयस ना. मी तुला नकोशी झाली आहे म्हणून मला माहितीये. असं नाही ग पोरी. असं करतात का. हा तू आबा चांदेकरांचा पोरगा शेखर त्या दिवशी बघितलास ना. तू बघितलास की नाही. तू मी नाही बघितला त्याला. खोट बोल नकोस. बघितलास ना तू. चोरून चोरून बघत होती मी. बघितलं तुला. आणलाय की नाही त्या सही सरपंचाने तुझ्यासाठी. मग लग्न करायला नको का ग. मला नाही करायचं लग्न. मी नाही जायची तुला चोरून कुठे. बाय असं करू कसं चालेल पोरी. हे बघ निर्मळे,